असो तेव्हा गाणी ऐकली किंवा डान्स केलं की हलकं वाटायला लागतं. म्हणजे काही दुखण्यांवरचं औषध म्हणून डान्स काम करतो. त्याचप्रमाणे असणाऱ्या पार्किन्सन्स आजारावर पुण्यातील ऋषिकेश यांनी डान्स थेरपी तयार केली. यामुळे त्यांनी तो आजार थांबवून आटोक्यात आणण्यासाठी मदत होत असते. ते हे क्लास गेली 16 वर्ष झालं पुण्यात चालवतात. तर हा क्लास नेमका कशा प्रकारे चालतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सेंटर ऑफ कंटेम्पररी डान्स ही पुण्यातली एकमेव संस्था आहे जी कंटेम्पररी डान्स मध्येच रुजू आहे आणि गेले 16 वर्ष ही संस्था पुण्यात आहे. आणि रियालिटी शोजच्या गर्दीमध्ये एक सिरियस डान्सची संस्था चालवणं हा मोठा चॅलेंजिंग ऍस्पेक्ट त्याच्यातला. सो त्या अंतर्गत मग कम्युनिटी डान्सेस सुरू झाले, ज्याच्यात आम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांबरोबर काम सुरू केलं. लहान मुलं असू दे, तरुण मुलं असू दे, कॉलेजमधले असू दे, आणि मग त्याचं कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये परिवर्तन होऊन डान्स फॉर पार्किन्सन्स गेले 15 वर्ष पुण्यात चालू आहे. पार्किन्सन्स हा कॉग्नेटिव्ह मुव्हमेंट डिसऑर्डर असल्यामुळे त्याच्यात आपल्या दैनंदिन हालचालींवर फरक पडतो आणि अशा लोकांना मी डान्स क्लासमध्ये इन्व्हाइट केलं. मला असं वाटलं की डान्सला लागणारा बॅलन्स, फोकस, रिजिडिटी, कॉग्नेटिव्ह कंट्रोल आणि एक मोटर स्किल ह्या परत त्यांना मिळवून देता येतील का. सो डान्स करणाऱ्यांचं वयोगट 50 ते 90 ह्या वयोगटातली लोक 120 लोक जवळपास दिवसभरात नाचतात आणि आठवड्यातनं 8 दिवस हा क्लास पुण्यात चालतो आणि कोविड नंतर आता हा भारताभर पसरला आहे. सो हा आजारच डिटेक्ट व्हायला भरपूर वर्ष लागतात आणि जर का ग्राफ पाहिला तुम्ही मेडिकलचा तर तो शक्यतो 50 पुढच्या लोकांवरती दिसतो. पार्किन्सन्स आणि पार्किन्सनिझम या दोन सिम्पटम्स जरी एकत्र असल्या तरी त्यांचे उपचार खूप वेगळे वेगळे असतात. निवड करताना नॉन फंडेड प्रोग्राम असल्यामुळे अशी लक्झरी नाहीये की रिजिडिटी वाल्यांना एकत्र, ट्रेमर्स वाल्यांना एकत्र, गेट मुव्हमेंट वाल्यांना एकत्र. तर हा कम्युनिटीचा क्लास आहे जो 50 वर्षा पुढील लोकांना, ज्यांना पार्किन्सन झालाय त्यांनी तो करावा अशी इच्छा होती. आणि मग ते करत असताना मेडिकल सपोर्ट घ्यावा तर तो संचेती हॉस्पिटलकडनं मिळाला. आणि मेडिकलाइज प्रोग्राम जरी असलं तरी आपण ह्याला मेडिकलाइज केलेलं नाहीये, कारण मला असं वाटतं की आठवड्यातनं 3 दिवस लोकांनी येऊन मौज मजा करावी, गाणी ऐकावीत, नाचावं आणि जे शरीरातनं होत नाही त्याचा एक चमत्कारिक अनुभव स्वतः घ्यावा आणि एक सोशल लाईफ बिल्ड करावं. मला असं वाटतं की त्यामुळे तो क्लास 15 वर्ष सातत्याने पुण्यात सुरू आहे. आणि सिलेक्ट करण्याचा हेतू खरं वयोगटाचा नसल्यामुळे त्या आजाराचा आहे. तो आजाराला पकडून हे मॉड्यूल डेव्हलप केला गेलाय. आणि कोविड नंतर ऑफकोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म आल्यामुळे तो पुण्याबाहेर क्लास गेला, भरपूर लोक त्यांच्या गावी गेली, मग ते गावातनं ती क्लास करू लागली. सो आता सध्या भारताभर म्हणजे कोल्हापूर, बारामती, बीड, नगर इथनं तर लोक आहेतच, पण मुंबई, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, वाराणसी, सो वी हॅव पीपल फ्रॉम ऑल ओव्हर, विच इज व्हेरी व्हेरी एक्साइटिंग. ऑनलाईनचा क्लास आणि मॉड्यूल थोडासा वेगळा असल्यामुळे तो आम्ही त्यांच्या घरी पण त्यांना जमेल असा आणि त्याचा फायदा होईल असा तो डेव्हलप केलाय. आणि ऑफकोर्स पुण्यात आमचा जो डान्स स्टुडिओ आहे त्याच्यात तर लोक म्हणजे येतातच फिजिकली. क्लास ऍक्च्युली निःशुल्क आपण उपलब्ध करून दिलाय, जो आवर्तन डान्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. पार्किन्सन्स इज नॉट अ रिव्हर्सिबल डिझीज, म्हणजे तो एकदा झाला की त्याची एक रिव्हर्स ऑर्डर नाही तयार होत. पण तो आपल्याला थांबवता येतो का, तर आपण ऑफकोर्स थांबवता येतो. तो आपल्याला आटोक्यात ठेवता येतो का, ऑफकोर्स ठेवता येतो. पण त्याच्यासाठी तुमची मोबिलिटी, तुमची मनाची शक्ती आणि तुमचा एक सोशल एन्व्हायरमेंट, ह्या 3 गोष्टी बहुतेक खूप महत्वाच्या असतात असं आम्हाला एकूणच 15-16 वर्षाच्या अनुभवातून दिसतंय. ऋषिकेश हे मूळचे पुण्यातील आहे. त्यांनी कथक आणि कंटेम्परी डान्स शिकत या कलेचं जर्मन येथून शिक्षण घेतलं. त्याच माध्यमातून ते पुण्यातील जेम रोड परिसरात आवर्तन डान्स फाउंडेशन मार्फत कंटेम्परी डान्स क्लास घेत आहेत व हा क्लास पूर्णपणे मोफत चालवला जातो. प्रामुख्याने 50 ते 90 हा वयोगट यामध्ये पाहायला मिळतो. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.